जय जय रघुवीर समर्थ। शिवाजी महाराज उराशी बाळगत असलेल्या भवानी तलवारीचे पुढे काय झाले हे आपण आजच्या गोष्टीत पाहणार आहोत। समर्थांच्या मातोश्री गेल्याचे वर्तमान छत्रपतींना समजले, तेव्हा तेही समर्थांच्या समाचारास आले आणि जांबेकडील सर्व हकीकत विचारली। ती समर्थांनी यथासांग सांगितली। यावेळी राजश्रींनी 2-3 दिवस मुक्काम केला होता। त्या संधीत एक वेळ मर्जी सुप्रसन्न पाहून राजश्रींनी सविनय प्रश्न केला, जन्म येतो याचे कारण काय? समर्थ म्हणाले, बाप्पा, ही केवळ वासना, वासनेच्या योगाने जीवाला जन्म येतो। त्यावर राजश्रींनी विचारले, ही वासना कोणत्या मार्गाने नाहीशी होते? समर्थांनी उत्तर दिले, सद्गुरूस शरण गेल्याने, अध्यात्म प्राविण्याने आणि अभ्यासाच्या योगाने ही वासना नाहीशी होते। परत एकदा ऐका, सद्गुरूस शरण गेल्याने, अध्यात्म प्राविण्याने आणि अभ्यासाच्या योगाने ही वासना नाहीशी होते। असे म्हणून तेथे गंध उगाळलेले होते, ते एका वस्त्रात समर्थांनी घातले आणि राजश्रींना पिळायला सांगितले। त्याप्रमाणे 2-3 त्यांच्याकडून करवून घेतले, तेव्हा ते पूर्णपणे कोरडे झाले। नंतर समर्थ म्हणाले, याप्रमाणेच वासनेचा क्षय होतो। राजश्री म्हणाले, अज्ञानामुळे अद्याप नीट समजूत पटली नाही। तेव्हा समर्थांनी सुंदर उपदेश केला, जलयुक्त गंधापासून पाणी जसे वेगळे केले, तसा जो अनात्मा आहे तो आत्म्यापासून वेगळा करावा, म्हणजे वासना नाहीशी होते। हा विषय राजश्रींच्या मनात त्यांनी पूर्णपणे बिंबवून दिला। ते भाषण ऐकून शिवाजी महाराजांना तत्काळ उपरती झाली आणि ते म्हणाले, या जीवाला वासना अशी कोणतीच उरलेली नव्हती, फक्त एक या तलवारीत वासना राहिली होती, तीही आज श्रीचरणी अर्पण करतो। असे म्हणून महाराज रात्रंदिवस जी भवानी नावाची उत्तमोत्तम तलवार बाळगीत ती समर्थांच्या पुढे ठेवली। नंतर समर्थांचा निरोप घेऊन राजश्रींची स्वारी गडावर गेली। ही भवानी तलवार त्या दिवसापासून समर्थ नेहमी आपल्या उराशी बाळगीत। जय जय रघुवीर समर्थ।